नमस्कार, सह्याद्री सुगरांच्या प्रजासत्ताक विशेष भागात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. भारताच्या प्रत्येक नागरिकामध्ये देशभक्ती अगदी ओतंबून वाहत असते, पण प्रत्येकालाच काही बॉर्डरवर जाऊन देशभक्ती दाखवता येत नाही. त्यामुळे आपण आज घरीच या तीन रंगांचा उत्सव साजरा करूया. रेसिपी सुरू करण्यापूर्वी एक गोष्ट सांगणं मला इथे महत्त्वाचं वाटतं. हा डोसा बनवताना खूप उत्साहानं आपण बनवतो आणि त्यामध्ये मग जास्त डोसे बनवून तयार होतात आणि मग नाही संपले की मग आपण ते कचऱ्याच्या डब्यात टाकून देतो. तर तसं काही करू नका. जितके डोसे तुम्हाला बनवायचे आहेत तेवढेच बनवा. जर पीठ राहत असेल तर वेगवेगळ्या रंगाचे डोसे तुम्ही बनवू शकता. चला तर मग हा तीन रंगांचा आणि तीन वेगवेगळ्या चवींचा खूपच चविष्ट असा डोसा आपण बनवायला घेऊयात. खरं तर हे घावण आहे, आपल्याकडे आपण याला घावणच म्हणतो, पण साऊथ इंडियन लोक याला निरडोसा म्हणतात कारण यामध्ये पाण्याचं प्रमाण भरपूर असतं. तर आपल्याला इथे तीन वाटी रात्रभर भिजवलेला तांदूळ हवा आहे. त्यातलं पाणी मी इथे काढून घेतलं आहे आणि आता आपल्याला तीन वेगवेगळ्या प्रकारचे बॅटर बनवायचे आहेत. सगळ्यात आधी आपण केशरी रंगाचं बॅटर बनवून घेऊयात. त्यासाठी आपण एक कप भिजवलेले तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊयात. आता त्यामध्ये आपल्याला 2 चमचे इतकं ओलं खोबरं मी इथे किसून ठेवलेलं होतं, तर ते 2 चमचे ओलं खोबरं आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. तर आता आपल्याला हे केशरी बॅटर बनवायचं आहे, त्यामुळे ह्या ज्या लाल मिरच्या आहेत त्या मी यामध्ये टाकते. आता हे 1 वाटी तांदूळ आपण घेतलेले आहेत, त्याच्या अंदाजानं आपण यामध्ये मीठ टाकूयात आणि यामध्ये थोडं पाणी टाकत आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत. तर तुम्ही इथे बघू शकता केशरी रंग किती छान आलेला आहे बॅटरला. तर हे मी एका भांड्यामध्ये आता काढून ठेवते. पुढचा रंग घेण्यापूर्वी हे भांडं स्वच्छ करून घ्या, नाहीतर ते रंग मिक्स होतील आणि पुढचा जो हिरवा कलर आपण बनवणार आहोत तो त्या केशरी रंगामध्ये मिक्स होईल आणि अगदी डार्क असा हिरवा मिळणार नाही. त्यामुळे हे मिक्सरचं भांडं आधी स्वच्छ करून घ्या. बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला अशी जाड नको आहे. सगळी बॅटर तयार झाली की आपण एकसारखी कन्सिस्टन्सी या बॅटरची बनवून घेऊयात. तोपर्यंत आपण हे जे पीठ बनवले ते बाजूला ठेवूयात आणि ग्रीन कलरचं आपलं बॅटर बनवून घेऊयात. इथे तुम्ही बघू शकता केशरी कलर अगदी खुलून आला आहे, मस्त केशरी कलर आलेला आहे. आता आपण बनवूयात हिरवा कलर, हिरव्या कलरचं बॅटर. त्यासाठी सुद्धा 1 वाटी तांदूळ घेतलेत मिक्सरच्या भांड्यात. त्यामध्ये आता ही भरपूर कोथिंबीर, एक मुठभर असेल एवढी कोथिंबीर घातली आहे. 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात आणि आपल्याला 2 चमचे ओलं खोबरं यामध्ये टाकायचं आहे. आणखीन चवीपुरतं मीठ घालून आपण याला बारीक असं वाटून घेऊया. तर इथे आपला हिरवा कलरसुद्धा तयार झालेला आहे, हिरव्या कलरचं बॅटर. तेसुद्धा मी एका भांड्यामध्ये काढून ठेवते आणि पुन्हा हे भांडं स्वच्छ करून आपल्याला पांढऱ्या कलरचं बॅटर बनवायचं आहे. पांढऱ्या कलरच्या बॅटरसाठी हे जे उरलेले 1 कप तांदूळ होते ते मी मिक्सरमध्ये घातलेत. त्यामध्ये 2 चमचे खोबरं घातले, ओलं खोबरं, आणि चवीपुरतं मीठ घालून आपल्याला हे बॅटर करून घ्यायचं आहे. तर इथे आपलं हे पांढऱ्या कलरचं बॅटरसुद्धा तयार आहे. आता आपण नेक्स्ट प्रोसिजरकडे वळूयात. आपण ही सगळी जी बॅटर आहे ते एकाच कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला हवी आहेत, यामध्ये अजून थोडं पाणी आपल्याला ॲड करावं लागेल. तर मी इथं अजून थोडं पाणी या पिठामध्ये मिक्स केलेलं आहे. तर मी इथे अजून थोडं पाणी यामध्ये ॲड केलेलं आहे. तुम्ही ही कन्सिस्टन्सी बघू शकता, पाण्याचा वापर जास्त केला आहे. जवळजवळ मला 1 वाटी तांदळासाठी 1 ग्लासभर पाणी इथं लागलेलं आहे. तर तुम्ही तुमच्या अंदाजाने ही कन्सिस्टन्सी बघून तशाच प्रकारच्या कन्सिस्टन्सीचं पीठ बनवू शकता. तर इथे आपली तिन्ही पीठं तयार झालेली आहेत. आता आपण आपला डोसा किंवा घावण बनवायला घेऊयात. त्यासाठी आपण तव्याला व्यवस्थित ग्रीस करून घ्यायचा आहे. तवा व्यवस्थित ग्रीस झाला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो चांगला तापलेला पाहिजे, तरच हे घावण अगदी छान उचललं जातं.
तर तेल लावल्यानंतर हा तवा चांगला मी तापवून घेतला आहे। आता यामध्ये वरच्या साईडला आपण केशरी रंगाचं बॅटर पसरवून घेऊयात, त्याचनंतर पांढऱ्या रंगाचं बॅटर आपण यामध्ये स्प्रेड करूयात आणि नंतर हिरव्या रंगाचं बॅटर स्प्रेड करून आपल्याला हा जो डोसा आहे तो एक मिनिटभर झाकून ठेवायचा आहे। सुरुवातीला मध्यम गॅसवरती एक मिनिटभर आपण हा डोसा भाजून घेऊयात। मिनिटभरानंतर तुम्ही डोसा जर बघितला तर सगळ्या बाजू तुम्हाला सुटलेल्या दिसतील, म्हणजेच हा डोसा आता एका साईडनी भाजून तयार आहे। आता आपल्याला हा पलटवायचा आहे। आता मी इथे डोसा पलटवून घेतलाय, तर पलटवल्यानंतर सुद्धा हा एक अर्धा मिनिटभर आपल्याला असाच ठेवून द्यायचा आहे। तर किती छान आणि सुंदर हा डोसा तयार झालाय तुम्ही बघू शकता। तर हा आता झालेला आहे डोसा, हा मी एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून ठेवते। डोसा एकमेकावर ठेवू नका, नाहीतर चिकटण्याची शक्यता असते, त्यामुळे ते पूर्ण थंड झाल्यानंतरच त्याची घडी करून मग ते डब्यामध्ये ठेवून द्या। अशाच प्रकारे तुम्ही तुम्हाला जितके हवे तितके तिरंगा डोसा बनवू शकता। तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा। हा डोसा अगदी दिसायलाच छान दिसत नाही, तर तो चवीलासुद्धा तितकाच अप्रतिम लागतो। लाल मिरची टाकलेला जो डोसा आहे केशरी कलरचा, त्याचा वास तर अगदी खमंग असा वास सुटलेला आहे। त्यानंतर कोथिंबीरीचा डोसासुद्धा तितकाच चविष्ट झाला आहे। आणि हे तीन कलरचे डोसे जेव्हा आपण एकत्र करून खातो तेव्हा तर ते खूपच अप्रतिम असे लागतात। खोबऱ्याची आपली नेहमीची जी चटणी असते त्यासोबत आपण हा डोसा खाऊ शकतो, सर्व करू शकतो। तर नक्की कमेंट करून सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, आणि तुम्हीसुद्धा या प्रजासत्ताक दिनाला नक्की बनवून पहा। चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। सबस्क्राईब करणं हे पूर्णपणे फ्री असतं, त्यामुळे खाली जे सबस्क्राईबचं बटन तुम्हाला दिसतं ते प्रेस करून त्यानंतर येणारं बेल आयकॉनचं बटनसुद्धा तुम्ही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल। तर प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा। आता तुमचा निरोप घेते, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छान आणि क्रिएटिव्ह रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।